ते काय झालं माहितीये काय, आपला छोटाच विषय होता, काही फार महत्वाचा आपल्या दृष्टिकोनातला नव्हता सुद्धा, पण एक असं झालं की मला ते काही एअर अँब्युलन्स मिळत नव्हती, म्हणजे एक वेळ मिळाली मला, मग नाशिकला ती उभी पण होती, पण त्याचं ATC क्लिअरन्स मिळत नव्हतं, तुम्ही बोलल्यामुळे तुम्हाला लवकर मिळालं आणि मी हॉस्पिटलला आल्यानंतर ऑपरेशन, तुम्ही ऐकून द्या ना एक मिनिट, हॉस्पिटलला आल्यानंतर ऑपरेशन थिएटरवर ज्यावेळेस नेलं तर त्या ठिकाणी त्यांनी ज्यावेळेस एन्जिओग्राफी करत असताना एन्जिओप्लास करायचा निर्णय घेतला, दोन ब्लॉकेज 100% होते आणि तिसरा जर 70% होता तर ते सिरियस होतं, म्हणून त्यांनी ते ऑपरेशन केलं दोनचं आणि चांगलं ऑपरेशन झालं. या स्टेजवरून त्या स्टेजवर गेलो, दरम्यान एक कार्डिओटिक काय म्हणता बघा कार्डिओटिक अरेस्ट, म्हणजे हृदय बंद पडलं 100% आणि 100% बंद पडल्यामुळे तर सगळी यंत्रणा, म्हणजे ऑक्सिजन बंद, हृदय बंद, सगळं बंद. आणि त्या कालखंडामध्ये मग डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट दिली होती 2 मिनिटाची 1.5 मिनिटामध्ये आणि तो परत आपलं नशिबानं तर सुरू झालं. पण तुमचं जे विमान वेळेवर आलं नसतं, माझं विमान टेकऑफ झालं असतं तर लँड झालंच नसतं. मग आखिर वो मदद करने वाला भी उतना ही बड़ा होता है. समय समय की बात है. शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या. थँक्यू. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.